आज स्वरोन्मेषमधली आता दुसरी प्रस्तुती कथक नृत्याची आहे. कथक नृत्य प्रस्तुती आज करणार आहेत अमीरा पाटणकर. त्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करते आणि त्यांचा अल्प परिचय आपल्याला करून देते. आजच्या पिढीतलं अग्रगणी नाव अमीरा पाटणकर. अमीरा या ज्येष्ठ नृत्यांगना गुरु श्रीमती क्षमा भाटे यांच्या शिष्या आहेत. ललित कला केंद्रामधून एम ए केलं आहे, त्या टॉपर होत्या. मिनिस्ट्री अँड ऑफ कल्चरतर्फे सिनियर स्कॉलरशिप त्यांना प्राप्त आहे आणि सिंगारमणी हा बहुमानही त्यांना प्राप्त केलेला आहे. आजवर अनेक सोलो, ड्युएट्स आणि तसंच ग्रुप परफॉर्मन्सेसमधून त्यांनी आपली नृत्य प्रतिभा रसिकांपुढे प्रस्तुत केली आणि भरभरून दाद मिळवली आहेत. गुरु क्षमाताईंच्याच नादरूप या संस्थेमध्ये प्रमुख नृत्यांगना, एक समन्वयक आणि शिक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. तसंच गेली 7 वर्ष ललित कला केंद्रात आणि भारती विद्यापीठात BA कथकचं शिक्षण घेणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात आणि वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम त्यांची विशेष दाद घेऊन जातात. आज केवळ वेळेअभावी मी परिचय खरंच अल्प करून देते. आज या सर्व कलाकारांचा सत्कार करण्यासाठी मी नॉटेक इंटरनॅशनलच्या अनिता नाईक यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. अमीरा पाटणकर यांचा त्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. गुलाबपुष्प आणि विशेष भेट मगाशी मी सांगितलं तसा सत्कार आहे. त्यांच्या नृत्य प्रस्तुतीला आज ज्यांची साथ संगत आहे त्यांचाही आपण अनिता त्यांच्या हस्ते सत्कार करूया. तबला संगत आशय कुलकर्णी, स्वर साथ नम्रता महाबळ, हार्मोनियम देवेंद्र देशपांडे, पढंत शिवानी करबरकर. धन्यवाद अनिताताई. मी अमीरा यांना विनंती करते की त्यांनी आपलं सादरीकरण इथे सादर करावं. नमस्कार. उपस्थित गुरुजन, गुणीजन आणि रसिक प्रेक्षक, प्रमोद जोशीजी नमस्ते. आपणा सर्वांना मी अभिवादन करते. आज भगवान शंकराला आव्हान करून माझ्या नृत्य प्रस्तुतीची सुरुवात करेन. सादर आहे ध्रुपद आणि त्याला जोडून ताल झपता.
महिमा अपार वेद रट कथाके धिडंतान धिडंतान रत धत्ता रत धत्ता कथके 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 नग 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 धात्र कथे कथात्र कथे किडधत्तान था किडधत्तान था किडधत्ता शिव 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 నటత శంభు గిరివర కర డమురు టిమికి టిమికి డిమి 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 టిక 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 ప్రజ్వలిత తై చత్రలో చచ్ 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 జ్వాలమార్ ఉదది అగాధ కస్కి ధర ఉధర భయ కంపిత త్రిభువన త్రాహి త్రాహి కర అగ జగ కాక్ర దుం కృత దిగ్ర చమక చంద్రిక చపల చాల చంద్రాన విచక్రత గిరి తను విరూప వదన పంచానన అనంగ మత భంగ కరణ కాక్ర దుం రత్త థ థ థ కాక్ర దుం కృత దత్త గని థ థ థ కాక్ర దుం కృత దత్త గని థ థ Oh,
ठाट थे थे ता thank you.
जपताला 10 मात्रांचा ताल आणि कुठलाही ताल हा दोन भागात डिवाइड होतो खाली भरीने. प्रस्तुत आहे परण खाली भरी. प्रस्तुत आहेत दोन कवित. कथकचे मोठे गुरु पंडित मोहनरावजी कल्याणपूरकर यांच्या या दोन बंदिशी. कवित म्हणजे अर्थात कविता जी तालबद्ध छंदबद्ध असते. चार आठ ओळींमध्ये बघा अख्खी एक गोष्ट, अख्खा एक छेडछाडचा विचार.
ते कसे सांगतात. शेवटच्या काही बंदिशी, काही तिहाई आणि परमेलू. Tak 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 tak
तालाच्या शेवटी त्यानंतर अभिनय पक्षात वंशी लीला म्हणजे सूरदासजी यांचे तीन पद या बंदिशीमध्ये गुंफलेले आहेत. तीन गोपी बासरीशी संवाद साधतात. कृष्णाला नेहमी बासरी वाजवण्यात तल्लीन पाहून त्या तिघीजणी वेगवेगळ्या मनोवृत्ती वेगवेगळ्या पद्धतीने बासरीला म्हणतात. पहिली म्हणते बासुरी, बासुरी तू कवन गुमान भरी, बासुरी तू कवन गुमान भरी, सोने की नाही रुपे की नाही नाही रतन जडी. ती म्हणते एवढा कसला तुला मात चढलाय ग, नाही सोन्याची आहेस नाही चांदीची आहेस, रत्नसुद्धा तुझ्यात नाही आहेत. सगळ्यांना माहिती आहे की तू तर त्या बांबूच्या लाकडाची बनलेली असतेस, मग कुठून एवढा माज आला तुझ्यात, एवढा कसला अहंकार. दुसरी म्हणते साधी भुळी ती बासरीला म्हणते रिवंशी कौन तपते कियो, रिवंशी कौन तपते कियो, रहत गिरीधर मुख ही लागी. ती म्हणते असं तू कुठलं पुण्य केलंस ग, असं काय तप केलंस गेल्या जन्मी की या जन्मात तू सतत कृष्णांच्या आधारावरती टिकून असतेस. रिवंशी कौन तपते की हो, जेवली नाहीस का, खाल्लं नाहीस का, काही प्यालं नाहीस का, लिहिलंस वाचलंस केलंस तरी काय. तिसरी गोपी असते धीट नटखट. ती तिच्या सख्यांना म्हणते सखी या की वंशी लिजिये चोर, सखी या की याची कृष्णाची वंशी लिजिये चोर, जिन गोपाल किये अपने वश प्रीती सबन सो तोर. या बासरीत तो इतका गुंग इतका मग्न झालाय की बाकी सगळ्यांची तो काही बोलतच नाही. आपण एक अशी युक्ती करू, बासरी आपण लपून ठेवू, मग कधी झाडावरती तर कधी शिंकाळ्यात कधी कपाटात अशा वेगवेगळ्या युक्त्या करत. सखी या की वंशी लीजिये चोर, प्रस्तुत आहे वंशी लीला. Ah.
Thank you.
धन्यवाद. मी शुद्धनाथचे खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी या त्यांच्या पहिल्या बड्या मैफिलीत म्हणूयात मला नृत्य सादर करण्याची संधी दिली. मला खरंच शुद्धनाथचं खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण छोटेखानी मैफिली ही संकल्पना ते गेली 2 वर्ष इतक्या सुंदर पद्धतीने चालू ठेवतात. आणि छोटेखानी मैफिल ही मला वाटतं शास्त्रीय नृत्य गायनाचा एकदम मूळ गाभा असल्यासारखा आहे, आणि आता तो हरवत चालला आहे. आणि बरेचदा आम्ही यंग जनरेशन नुसतं तक्रार करतो की आता प्लॅटफॉर्म्स नाही उरलेत, पण हे चौघं यंगस्टर्स आहेत, त्यांनी खरंच इट्स लाईक फॉर द यंगस्टर्स बाय द यंगस्टर्स, त्यांनी उठून स्वतः काहीतरी केलं आणि ते सक्सेसफुली करतात, ह्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभारही. धन्यवाद. आपल्या रसिकांच्या वतीने मी अमीरा यांचे आभार मानू इच्छिते की इतकं सुंदर आत्ता नृत्याविष्कार, आपण म्हणतो तसं की नजर खिळवून ठेवणारा आणि मनाला मोहून टाकणारा. आणि शुद्धनाथबद्दल आत्ता त्यांनी जे सांगितलं ते अगदी खरंच आहे की केवळ एक संस्था नाही तरीही एक चळवळच आहे अभिजात कलांच्या जोपासण्यासाठी.